नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळींची दगडी चाळीमध्ये जाऊन भेट घेतली आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण घडामोडींना वेग आलेला आहे. त्यामध्ये अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळींची दगडी चाळीत जाऊन भेट घेतल्याचं कळत आहे. नक्कीच सागर, आपण पाहतोय की दोन टर्म नगरसेवक राहिलेल्या गीता गवळी यांची दगडी चाळीमध्ये जाऊन मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांची बैठक देखील झालेली आहे. आणि गीता गवळींचा एक फोटो आणि आशा गवळींचा एक आणि मिलिंद नार्वेकर यांचा एक फोटो जो आहे तो भाईकाळामधील अनेक सोशल मीडिया ग्रुपवरती व्हायरल होतोय. आणि त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची जी आहे ती माहिती आहे. आणि स्वतः गीता गवळी जी आहे ते भाईकाळा विधानसभेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास त्याची इच्छुक असल्याची माहिती जी आहे ती माहिती सूत्रांकडून मिळते. मंगळवारी संध्याकाळी ती भेट जी आहे ती मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळी आणि आशा गवळी यांची दगडी चाळीमध्ये जाऊन ही भेट घेतलेली आहे. आपण जर आता जर पाहिलं तर 2024 जे लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस गीता गवळी यांनी आणि संपूर्ण जो अरुण गवळी यांचा जो पक्ष आहे अखिल भारतीय सेना त्या सेनेत संपूर्ण भाजपला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु आता गीता गवळी यांनी भायखळामधून मशालवर लढवण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांना काय नक्की गीता गवळी यांना विधानसभेच्या मैदानामध्ये उतरवलं जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.